अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू झालेला आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी अगदी छोटे छोटे पण साधे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्यावर जो काही पितृदोष आहे तो कमी होण्यासाठी त्याची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होईल आणि बघा मी तुम तुमच्यासोबत आत्ताच एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केलेला आहे की पितृदोषाची जी काही लक्षणं आहेत हे बघा घरामध्ये मूलबाळणं होणं संतती सुख नसणं त्यानंतर घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होणं नोकरीमध्ये सुख नसणं आपला उद्योगधंदा काही असेल तर, चे चे तर तो व्यवस्थित न चालणं यानंतर नवरा बायकोचे सततचे भांडणं अशा या जर गोष्टी घरामध्ये होत असतील तर समजा तुमच्या घरावर पितृदोष आहे तुमच्यावर पितृदोष आहे आणि तो घालवण्यासाठी आपल्याला अगदी छोटे छोटे पण साधे उपाय करायचे आहेत घरात बघा सतत काहीतरी कुरबूर चालत असते नेहमी भांडणं होत असतात त्यानंतर घरामध्ये सारखं कोणीतरी आजारी पडत असतं घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी पितृदोषात पितृदोष पण त्याला कारणीभूत असतो तर ह्या ह्या पिढा या अडचणी हे अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला या पितृ कक्षामध्ये अगदी छोटे उपाय करायचे आहे आपल्या घराच्या आसपास बघा वाईट शक्ती दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये असतात या शक्तींचा प्रभाव आपल्यावर आपल्या कुटुंबावर कळत नकळतपणे होत असतो तुम्हाला बघा असं कधी कधी वाटत असेल की माझ्या घरावर अशी वेळ मला वाटलंसुद्धा हो नव्हतं की माझ्या घरावर अशी वेळ येईल तर हे जे आपण म्हणतो ना याला कुठेतरी आपला निष्काळजीपणा किंवा आपल्या काही चुका ज्या असतात ना तर त्या कारणीभूत असतात त्याच्यामुळे आपल्याला काही वाईट दिवस वाईट संकट जे आहे ते आपल्यावर येत असतात आणि बघा काही वेळेस ह्या ज्या अदृश्य शक्ती असतात तर त्या त्या गोष्टींचा परिणाम एवढा असतो की आपल्या पूर्ण कुटुंबाला त्याला खूप मोठ्या त्यामुळे खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं काही वेळेस असं सुद्धा असतं की आपल्या घरामध्ये सगळं अगदी सुख असतं पण एका रात्रीतून काय होतं माहित नाही पण सगळं पलटून जातं तर त्यामुळेच ह्या ज्या गोष्टी आहे ह्या पितृदोषामुळे होत असतात आणि यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये या, या पंधरा दिवसांमध्ये उपाय करायचे आहेत तर बघा या शक्तींना ह्या ज्या अदृश्य शक्ती असतात आपले जे पित्र असतात आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला या पितृपक्षामध्ये दही भाताचं नैवेद नैवेद्याचा दही भाताचा तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला काहीही लागणार नाही आहे फक्त दही आणि छोटासा एवढं वाटीभर भात त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे या पितृपक्षामध्ये जमेल तेव्हा जमलं तर रोज पण समजा नाही लक्षात राहिलं तर लक्षात येईल त्या त्यावेळेस पण मी म्हणते की करा या गोष्टी बघा तुम्ही डोक्यात थोडंसं लक्षात ठेवा पण आणि करा कारण काय आहे याचा चांगला परिणाम आपल्या घरच्यांनाच त्याचा चांगला परिणाम जो आहे तो होणार आहे त्याचा फायदा आपल्या घरच्यांना होणार आहे वाटीवर तुम्हाला भात घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे ठीक आहे आणि ही जी वाटी आहे ही तुम्हाला घराबाहेर ठेवायची आहे तर घराबाहेर ठेवल्यानंतर बघा तुमचं फ्लॅट सिस्टीम असेल तुमचं काही बंगला असेल काही असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा तुमची गच्ची आहे तर गच्चीमध्ये तुम्ही ठेवू शकता गॅलरीमध्ये ठेवू शकता आणि हा दहीबाट ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर फक्त पाणी फिरवायचं आहे नमस्कार करायचा आहे नंतर हा दही भात जो आहे तो कुत्रे किंवा इतर कुठले प्राणी पक्षी त्यांनी खाल्ला त्यांना खाता येईल अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि नंतर कोणीही खाल्ला कुत्र्यांनी खाल्ला कावळ्याने खाल्ला पक्ष्यांनी खाल्ला तरी हरकत नाही तर बघा ते ठेवल्यानंतर तुम्ही थोडं निरीक्षण करा तुम्ही रोज ठेवता एक दिवस ठेवला दोन दिवस ठेवला तर तुमचंच तुम्ही थोडं निरीक्षण करा हा जर घास कोणी प्राण्याने खाल्ला तर समजून घ्या की आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिडा आहे कोणीतरी अतृप्त काही आत्मा आहेत म्हणजे आपले जे पूर्व असतात आपले जे पित्र असतात ते कुठल्या तरी गोष्टींमुळे अतृप्त आहेत तर त्यामुळे तुम्ही बघा जर कुठ कुठल्या प्राण्याने हा दहीभात खाल्ला तर तुम्ही रोज ठेवा कारण जेवढा आपण बघा हे मुके प्राणी असतात तर त्यांना आपण अन्नदान केलं तर पितृदोष आपल्यावरचा कमी होण्यासाठी त्याचं त्याची मदत होत असते आणि बघा जर दही भात खाल्ला नाही तुम्ही एक दिवस ठेवला तसाच आहे दोन दिवस ठेवला तसाच आहे तर लक्षात ठेवा की आपले पित्र आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे आणि आपल्यावर काहीतरी संकट येणार आहेत तर त्यामुळे हो तुम्ही रोज अशा प्रकारे हा जो दही भात आहे हा ठेवा आणि बघा यामागे एक शास्त्रसुद्धा आहे आणि लक्षात ठेवा हे जे दही आहे हे शक्यतो तुम्ही गाईच्या दुधापासून बनवलेलं जे दही आहे तर ते तुम्ही या भातामध्ये मिक्स करा कारण आपल्याला माहिती आहे की गायला आपण खूप महत्त्वाचं स्थान मोठं स्थान देत असतो तर त्यामुळे गाईच्या दुधापासून बनवलेलं जे दही आहे ते जर हे प्राण्यांनी खाल्लं तर पितृदोष लवकर कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणजे काय आहे की कुठे कुठेतरी आपण ऐकलं असेल की प्राण्यांचा बळी घेतला जातो पितृदोष घालवण्यासाठी दृश्य अदृश्य शक्तींचा त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला जातो तर असं न करता तुम्ही अशा प्रकारे दही भात ठेवा शंभर टक्के तुमच्या डोक्यावरचा पितृदोष आहे तो हळूहळू कमी व्हायला लागेल तुमच्या घरावरची जी पीडा आहे तर ती दूर होईल आणि तुम्हाला जेवढे जास्त दिवस हा उपाय करता येईल तेवढे जास्त दिवस तुम्ही करा फक्त काळजी घ्या की या पंधरा दिवसामध्ये ना मांसाहार घरामध्ये करू नका व्यसन करू नका कारण या पंधरा दिवसामध्ये पितृदोष पित्र जे आहेत ते भूतलावर सगळीकडे वावरत असतात दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये जे पित्र आहे ते आपल्या अवतीभोवती असतात तर त्यामुळे या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला फक्त पित्रांना आपण काही नाराज करणार नाही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण असं जर आपण केलं काही आपण त्यांच्या मनाविरुद्ध केलं ना तर काय होतं आपल्यावर खूप संकट येत संकट येतात आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि मग आपल्याला वाटतं मी एवढी देवाची सेवा करते एवढं सगळं करते पण तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं तर पितृदोष हा खूप भयानक असतो खूप वाईट असतो पण हा पितृपक्षाचा जो काळ चाललेला आहे आपल्या डोक्यावरचा हा पितृदोष घालवण्यासाठी खूप महत्वाचा आहे तर त्यामुळे बघा तुम्ही जमतील तेवढे छोटे मोठे उपाय करा या उपायांनी कुठे ना कुठे कितीतरी प्रमाणामध्ये तुमच्या डोक्यावरचा पितृदोष कमी होण्यासाठी मदत होईल तुम्ही जेव्हा हा उपाय करायला लागेल तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभवेल बघा ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी मिळेल ज्यांना संतती प्राप्तीचे काही प्रॉब्लेम आहे मूलबाळ होत नाही तर ता त्यांना कुठेतरी काहीतरी चांगली बातमी कळेल नवरा बायकोची भांडणं कुठेतरी घरामध्ये कमी व्हायला लागतील म्हणून तुम्ही हे दिवस वाया न जाऊ देतात असे छोटे मोठे उपाय करा त्याचा फायदा तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगला फायदा होईल तर ही एक महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ